नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महाडीबीटी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला महाडीबीटी स्कॉलरशिप सन 2021 ते 2022 या शैक्षणिक वर्षामध्ये तुम्ही नवीन फॉर्म भरताना किंवा तुमचा हा जुनाच फॉर्म जर रिन्यू करण्यासाठी कोणकोणते तुम्हाला डॉक्युमेंट लागतील याबद्दलची संपूर्ण चर्चा या आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे। तसेच तुम्हाला यावर्षी जो ताप झाला आहे म्हणजेच तुमची स्कॉलरशिप जी आली नाही तुम्हाला आत्तापर्यंत, किंवा काही काही विद्यार्थ्यांना फर्स्ट इन्स्टॉलमेंट आली किंवा सेकंड इन्स्टॉलमेंट अजून आली नसेल, तर हाच ताप तुम्हाला पुढच्या वर्षी होऊ नये म्हणून तुम्हाला एक ॲडव्हान्स टिप किंवा बोनस टिप तुम्हाला देणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। जर तुम्ही तुमच्या कॉलेज ग्रुपमध्ये सुद्धा जॉईन असाल तर तुमच्या कॉलेज ग्रुपमध्ये सुद्धा आपला चॅनल किंवा आपला हा यूट्यूबचा व्हिडिओ नक्कीच शेअर करा। कारण का जर तुमचे नवीन फ्रेंड असतील किंवा स्कॉलरशिपचे फर्स्ट तुमच्या कॉलेजमधील फर्स्ट इयरचे विद्यार्थी असतील, त्यांना याबद्दलचा काही अजून अनुभव नाही, किंवा 11-12 विद्यार्थी असतील ते सुद्धा हे स्कॉलरशिप अजूनपर्यंत भरलेली नसेल, त्यांच्याकरता नक्कीच एक हा व्हिडिओ फायद्याचा ठरेल। जर तुम्ही महाडीबीटी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर महाडीबीटी स्कॉलरशिप यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। कारण का तुम्हाला माहितीच असेल की असंख्य विद्यार्थ्यांना जे महाडीबीटी स्कॉलरशिप फॉर्म भरतात त्यांना आत्तापर्यंत आपण मदत केलेली आहे। काही काही विद्यार्थ्यांचे जर त्यांना शक्य नसेल तर त्यांचे फॉर्मसुद्धा आपण भरून दिलेले आहेत। त्यामुळेच तुम्ही हा चॅनल नक्की जॉईन करू शकता किंवा तुमच्या मित्रांनासुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की सांगू शकता। जर तुम्ही महाडीबीटी स्कॉलरशिपच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जर गेला चॅनलमध्ये तर तुम्ही तुम्हाला येणाऱ्या सर्व अडचणींची उत्तरे नक्कीच पाहू शकतात। आपल्या चॅनलवरती आत्ताच आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तेच सेकंड इन्स्टॉलमेंट कोणकोणत्या कॅटेगरीसाठी आलेली आहे, कोणकोणत्या कॅटेगरीसाठी नाही, तर पंजाबराव देशमुख विद्यार्थ्यांकरता आपण खास त्या विद्यार्थ्यांना मदत केली, त्यांना फॉर्म त्यांचे पैसे येण्याकरतासुद्धा आपण जे रिव्हेरिफिकेशन झाले त्याबद्दल विद्यार्थ्यांना आधीच 15 ते 20 दिवस आपण त्यांना आधीच बातमी दिली होती की तुमचे रिव्हेरिफिकेशन होणार आहे असे। कारण का अशाच प्रकारचे व्हिडिओ जे तुम्हाला कोणत्या एक यूट्यूब चॅनलने सुद्धा सांगितले नसेल किंवा तुम्हाला माहिती नसेल तशा बातम्या देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न केलेला आहे। जर तुम्ही अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे टेलिग्राम, फेसबुक, ट्विटरचं वापरत असाल तर चॅनलच्या अबाउट या सेक्शनमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही लिंक्स या सेक्शनमध्ये टेलिग्राम, ट्विटर, फेसबुकसुद्धा तुम्ही आपला ग्रुप नक्की जॉईन करू शकता। टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईल। तर चला तुमची कोणती वेळ न घेता आपण आजच्या या व्हिडिओला चालू करूयात। सर्वप्रथम मी आलेलो आहे महाडीबीटीच्या ऑफिशियल साईटवरती आणि या साईटवरून तुम्हाला मी तुम्ही कोणकोणत्या गव्हर्नमेंट ऑफिसरकडून कोणकोणते डॉक्युमेंट काढली पाहिजे याबद्दलचे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना याबद्दलचे तुम्हाला देणार या स्कॉलरशिपसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतील याची तुम्हाला, जर तुम्ही अदर कॅटेगरीचे असताल म्हणजेच SC कॅटेगरी, OBC, NT त्यानंतर SBC या कॅटेगरीचे जर तुम्ही स्टुडंट असाल किंवा मायनॉरिटी, तर यांच्याकरता सुद्धा याच स्कॉलरशिप याच डॉक्युमेंटमधील काही डॉक्युमेंट लागत असतात आणि त्यांच्याकरता 2 ते 3 डॉक्युमेंट हे वेगळे असतात, त्याबद्दलचा आपण व्हिडिओ नक्कीच एक नवीन बनवून सांगूया। जर तुम्ही पंजाबराव देशमुखसाठी 2021 आणि 2022 आपण एक दुसरा व्हिडिओमार्फत सुद्धा त्यांना जे नवनवीन डॉक्युमेंट लागत असतात आणि त्यांच्या पंजाबरावच्या स्टुडंटला एक सेपरेट व्हिडिओ करून त्यांना मी गाईड करणार आहे, तर तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलला नक्कीच पुढील 2 ते 3 दिवसामध्ये येऊन जाईल। तर चला आपण आपल्या मेन मुद्द्यावर येऊयात आणि या स्कॉलरशिपसाठी EBC कोणकोणते डॉक्युमेंट लागतात तर याबद्दलची माहिती घेऊया। तर सर्वात प्रथम तुम्हाला डॉक्युमेंट लागतं जर तुम्ही या स्कॉलरशिपसाठी पहिल्यांदा जर अप्लाय करणार असाल तर तुम्हाला स्कॉलरशिपचे डॉक्युमेंट लागतात, SSCचे तुमचे SSC म्हणजे तुमचे 10वीचे सर्टिफिकेट लागतात, ते तुम्ही जेवढेसुद्धा मी डॉक्युमेंट सांगेल ते तुम्हाला ओरिजिनलच काढायचे आहेत। तुम्हाला कसलीच तुम्हाला अप्लाय करताना झेरॉक्स कॉपी अप्लाय करायची नाही, जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत त्याचाच फोटोकॉपी तुम्हालाही अप्लाय करायची आहे। सर्वात प्रथम लागतं तुम्हाला SSCचे सर्टिफिकेट। जर तुम्ही 12th केली असेल आणि त्यानंतर जर तुम्ही इंजिनिअरिंग MBA किंवा अदर डिग्रीसाठी जर ॲडमिशन घेतलं असेल तर तुम्हाला 10th सर्टिफिकेट आणि प्लस 12वीचं सर्टिफिकेटसुद्धा लागतं। जर तुम्ही डिप्लोमा करून जर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं असेल तर तुम्हाला डिप्लोमाचं फायनल इयरचं सर्टिफिकेट ओरिजिनल लागत असतं। तर चला हे झालं तुमचं फर्स्ट डॉक्युमेंट।
त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट लागतं ते डोमासाईल सर्टिफिकेट फॉर महाराष्ट्र स्टेट, हे तुम्हाला सर्टिफिकेट लागतं डोमासाईल सर्टिफिकेट. मग हे सर्टिफिकेट तुम्हाला कुठेही मिळेल, तुम्ही तहसीलदार तहसील कार्यालयात जाऊन ह्याला या स्कॉलर या डोमासाईलला तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुम्ही ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक देईल. हे तुम्ही सरळ आपल्या सरकार केंद्रावरून सुद्धा तुम्हाला हे डॉक्युमेंट घेता येतं. 3 नंबरचं डॉक्युमेंट आहे ते फॅमिली ॲन्युअल इन्कम सर्टिफिकेट. हे तुम्ही सगळ्या कॅटेगरीसाठी हे डॉक्युमेंट हे मेन आहे, फॅमिली ॲन्युअल इन्कम सर्टिफिकेट. हे डॉक्युमेंट तुम्ही फक्त तहसील कार्यालयातलंच लागतं तुम्हाला, तहसीलदाराकडून अप्रूव्ह झालेलंच हे फॅमिली ॲन्युअल इन्कम सर्टिफिकेट पाहिजे. आणि हे तुमच्या तुमच्या नावं असलं तरी चालेल किंवा तुमच्या वडिलांच्या नावाचं हे सर्टिफिकेट तुम्हाला लागेल, ॲन्युअल इन्कम सर्टिफिकेट. हे ॲन्युअल इन्कम सर्टिफिकेट तुम्ही ग्रामसेवकाकडून एक मिळतं ते वापरायचं नाही. खूप विद्यार्थी तेच वापरतात आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये किंवा ग्रामसेवकाक जाऊन ते तुम्ही इन्कम सर्टिफिकेट काढता आणि तेच अपलोड करता. तर अशा प्रकारचं डॉक्युमेंट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार नाही. जे ॲन्युअली जे तहसीलदारकडून अप्रूव्ह झालेलं आहे त्याबद्दलचं तुम्हाला सर्टिफिकेट लागेल. तर ह्याचे सर्व एक कॉपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईल. म्हणजेच या एक एक्झाम्पल तुम्हाला कशा प्रकारचे डॉक्युमेंट लागेल त्याचे, तर तुम्ही ते सुद्धा पाहून घेऊ शकता. तर 4 नंबरचं डॉक्युमेंट आहे अंडरटेकिंग इन करंट इयर नॉट मोर दॅन 2 बेनिफिशरी फ्रॉम फॅमिली. तर या प्रकारचं डॉक्युमेंट असतं. याची लिंक हे काय फक्त इथं तुम्हाला सही करायची असती आणि हेच डॉक्युमेंट तुम्हाला महाडीपीटी साईटवरती सुद्धा उपलब्ध असतं. तुम्हाला त्याची मी डायरेक्ट लिंक सुद्धा देईल किंवा खाली PDFची लिंक तुम्हाला जॉईन करून ठेवेल. तुम्ही ते डायरेक्ट डाउनलोड सुद्धा करू शकता. 5 नंबरचं तुमचं जे डॉक्युमेंट लागतं तुम्हाला ते आहे कॅप रिलेटेड डॉक्युमेंट. जर तुमचं ॲडमिशन कॅप राऊंडने जर झालेलं असेल, जर 11वी 12वीचं हे कॅप राऊंडने ॲडमिशन होत नाही, 11 काही विद्यार्थ्यांचं होते, जे ग्रामीण विद्यार्थी ग्रामीण महाविद्यालय आहेत त्यांचे डायरेक्ट ॲडमिशन होत असतात, त्यांच्याकडे कॅप राऊंडचं सर्टिफिकेट नसतं. जे विद्यार्थी इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेतात, डिप्लोमासाठी ॲडमिशन घेतात, फार्मसी MBA लॉला ॲडमिशन घेतात, यांच्यासाठी कंपल्सरी कॅपचं सर्टिफिकेट लागतं. याच्याशिवाय तुम्हाला EBC स्कॉलरशिप येऊ शकत नाही. जर तुम्ही डायरेक्ट ॲडमिशन घेतले जाऊन तरीसुद्धा तुम्हाला EBC स्कॉलरशिप मिळणार नाही. आणि बाकीचेसुद्धा एक पण स्कॉलरशिप तुम्हाला कॅपचं जर सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला त्याचे स्कॉलरशिप मिळणार नाही. तर एवढेच तुम्हाला डॉक्युमेंट हे लागत असतात तुम्हाला EBCला अप्लाय करण्यासाठी. जर तुम्हाला अजून कोणतेही अडचणी असेल तर आप नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. एक नवीन व्हिडिओसुद्धा येणार आहे. जर तुम्ही जॉब कार्डसाठी जे पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ता योजनेसाठी आवश्यक डॉक्युमेंट असतं त्याच्याकरता हे नक्कीच एक जॉब कार्डचं कसं काढायचं त्याबद्दलचं आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नक्कीच येईल, त्याचा फायदा तुम्हाला होत असतो. तर चला एवढंच या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.